आणि सुरुवातीलाच बातमी प्रशांत परिचारक यांच्या निलंबन प्रकरणावरनं तापलेल्या राजकीय वातावरणाची. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील माझ्या अंगावर धावून आले, तुझी औकात काय, तुला बघून घेईन अशी धमकी दिली, असा आरोप केलेला आहे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी. अत्यंत गंभीर आरोप हा कपिल पाटील यांनी केलेला आहे. परिचारक यांच्याबद्दलचा प्रश्न विचारल्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे आक्रमक झाले, आपल्या अंगावर धावून आले आणि तुला बघून घेईन अशी धमकीही दिली, असं कपिल पाटील यांचं म्हणणं आहे. विधिमंडळात घडलेल्या या घटनेचे स्वतः सभापती आणि सर्व आमदार साक्षीदार आहेत, त्यामुळे इतकं गंभीर वर्तन करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आत्मपरीक्षण करावं आणि दिलगिरी व्यक्त करावी असंही कपिल पाटील यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर लोकशाहीत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, मात्र अशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होणार असेल तर ते अधिक गंभीर असल्याचं कपिल पाटील म्हणाले. सभागृहाचे त्यांनी जो ठराव मांडला त्याच्या समर्थनार्थ मी बोलत होतो आणि मी त्यावेळेला असं म्हटलं की जो शब्दप्रयोग परिचारक यांनी केला ती परंपरा या सरकारला मान्य आहे की नाही हा माझा प्रश्न होता आणि त्याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. प्रश्न विचारधारेचा जरूर आहे, या विचारधारेचं समर्थन सरकार करतं की नाही सरकारने स्वतःहून सांगितलं पाहिजे, पण ते करण्याऐवजी ज्या पद्धतीनं सभागृहाचे नेते आणि मान्य महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जी भाषा माझ्या संदर्भात वापरली सभागृहामध्ये ती अत्यंत खेदजनक होती, वेदनादायक होती. त्यांनी संसदीय भाषा वापरली असती तर काही म्हणणं नव्हतं, परंतु माझ्या विरोधात बोलताना ते पुढे धावून आले, त्यांना 2 ते 3 मंत्र्यांनी पकडून धरलं होतं, अक्षरशः अंगावर धावून आले होते. ते असंही म्हणाले की तुझी औकात काय, तुला बघून घेतो, तुला बदडून काढू, अशा पद्धतीची उघड धमकी महसूल मंत्री राज्याचे सभागृहाचे नेते जर देत असतील तर ही गंभीर परिस्थिती आहे आणि याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत सत्तेच्या अंतर्गत जी काही भांडणं सुरू आहेत त्या भांडणाची इतकी परिसीमा गाठावी आणि असभ्य भाषेत असंस्कृत भाषेमध्ये विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जावा हे अशोभनीय आहे, खेदजनक आहे. माझी भाषा कोणती असंस्कृत नव्हती, नसते, सभागृहाचं रेकॉर्ड माझ्या हातात आहे. मी जे शब्दप्रयोग केले ते अत्यंत जाणीवपूर्वक आणि स्वच्छ केले, मी तुम्हाला वाचून दाखवतो. जो हा समोर आहे त्यात असं मी म्हटलं आहे की प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सभागृहात बोलावणे ही घातक परंपरा सुरू होईल, कारण त्यांनी जे शब्दप्रयोग केले ती परंपरा या देशामध्ये ज्यांची आहे ते सत्तेवर असतील तर प्रश्न अधिक गंभीर बनतो. या प्रस्तावाला अहवालाच्या माध्यमातून त्यांना परत बोलावण्याची संमती कोणी दिले समजले पाहिजे. सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांच्या प्रस्तावाला माझं 100% समर्थन आहे. मी पुढे असे एक म्हटलं आहे ते वाचून दाखवतो, परंतु प्रश्न असा आहे की प्रशांत परिचारक जे काही बोलले ते माफ करण्यालायक आहे किंवा नाही हे सरकारने अगोदर स्पष्ट केले पाहिजे. माझ्या या वाक्यावरती चंद्रकांत पाटील उभे राहिले. प्रशांत परिचारक हे जे काही बोलले ते माफी लायक आहे की नाही हा एवढा माझा साधा प्रश्न होता. हा प्रश्न त्यांना वर्मी का लागावा हे मला कळत नाही, परंतु त्यानंतर ते अद्वा तद्वा बोलले, सगळ्या सीमा त्यांनी तोडल्या संसदीय परंपरेच्या आणि सभागृह नेत्याच्या. चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडनं माझी अपेक्षा नव्हती, मी काही त्यांना दूषण देत नाही, परंतु त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी त्यांना सावरून घ्यावं आणि आपण जे काही केलं ते चुकीचं होतं हे त्यांनी त्यांच्या मनाजरी स्वतः दिलगिरी व्यक्त केली तरी पुरेसं ठरेल, एवढंच माझं म्हणणं आहे. सभागृहापुढे जे काही घडलं ते समोर आहे, माननीय सभापतींनाही माहीत आहे आणि कोणाच्याही धमक्यांना कपिल पाटील कधी घाबरत नसतो. मी एकट्याने लढतो, विचारधारेसाठी लढतो, विचारधारेसाठी जगतो आणि लोकशाही परंपरा टिकल्या पाहिजे सभागृहामध्ये या मताचा मी आहे, त्यामुळे या लोकशाही परंपरा जो कोणी नखलावण्याचा प्रयत्न करील त्याविरोधात ठाम भूमिका घेणं हे आहे माझं, या विधान परिषदेचा एक सदस्य या नात्याने माझं कर्तव्य ठरतं आणि ते मी बजावतो.